स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दैवशालाज किचन MH24। आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने बनवलेली टोमॅटोची चटणी दाखवणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा। टोमॅटो चटणी बनवण्यासाठी मी अगोदर हे 4 टोमॅटो घेतले आहे। हे थोडे जास्त कच्चे पण नाहीत आणि जास्त पिकलेले पण नाहीत, असेच घ्यायचे। आता हे चिरून घेणार आहे। याचे असे मोठे मोठेच काप करून घ्यायचे। मी आता तवा गरम करून घेतला आहे, त्यावर टोमॅटो टाकणार आहे। थोडंसं तेल, थोडंसं भाजून घेऊ टोमॅटो। आता या 2 हिरव्या मिरच्या टाका। आता हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो चांगलं भाजून घ्यायचे, सगळ्यावरचे चांगलं उलटसुलट करत भाजून घ्यायचे। आता टोमॅटो चांगला भाजत आला आहे, त्यात आता कच्चे शेंगदाणे टाकू आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता टोमॅटो आणि शेंगदाणे चांगले भाजले आहेत, त्यात थोडे जिरे टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता 2 मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्या। आता 2 मिनटं झाली आहेत, हे बघा टोमॅटो पण छान वाफला आहे। आता गॅस बंद करून एका डिशमध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी। आता हे आपले टोमॅटो थंड झाले आहेत। आता मी इथे एक चॉपर घेतला आहे, त्यात आता टोमॅटो टाकून बारीक करणार आहोत। यात टोमॅटो टाकून घेऊ, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 1 बारीक चिरलेला कांदा, अद्रक, कढीपत्त्याचे 2-3 पानं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा साखर। आता हे सर्व जाडसर वाटून घेऊ। आता हे बघा चांगलं व्यवस्थित वाटलं गेलं आहे। हे असे जाडसरच ठेवायचे। आता ही टोमॅटोची चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। आता या चटणीला तडका देऊ। आता तडका देण्यासाठी मी वाटीत एक तेल गरम केलं आहे, त्यात मोहरी टाकणार आहे। मोहरी चांगली तडतडली की त्यात जिरे टाक, जिरे आणि लसूण टाका, कढीपत्त्याची पानं। आता गॅस बंद करून घेऊन त्यात हळद टाका। आता आपण केलेला तडका या चटणीवरती ओतून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता हे बघा आपली चटणी तयार झाली आहे टोमॅटोची। नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने केलेली चटणी।